कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने कंबर कसली असून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम पारच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोविड लसीकरण शिबिर आयोजित करून ग्रामस्थांना 100% लसीकरणासाठी प्रेरित करण्यात आले. मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पारद येथे लसीकरण टप्प्याटप्प्याने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पार पाडण्यात आले. यापूर्वी झालेल्या लसीकरणा अंतर्गत कोविड प्रतिबंधक लसीकरण न केलेल्या ग्रामस्थांना लस देण्यात आली. या लसीकरणा दरम्यान पारद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी ज्योती रोठे, सविता धर्माळे, डॉक्टर विपुल कावरे, दीपाली ताथूड, अर्चना पिंगे, छाया शिरसाट आदींसह पारद ग्राम पंचायतीचे सरपंच विनोद मांडकर यांनी कोविड लसीकरणाचे फायदे, कोविड संक्रमणाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कोविड संक्रमणाच्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मींनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली, मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले याची माहिती आरोग्य केंद्राच्या वरिष्ठांकडून देण्यात आली. यावेळी सरपंच विनोद मांडकर, ग्रामपंचायत सदस्य चेतन धर्माळे, अंगणवाडी सेविका सूर्यकांता गवई, नाजूक सिरसाट आदींसह पारद प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.